अंपाकोला कंपाऊंडमधल्या रहिवाशांना घरं खाली करून चाव्या ताब्यात देण्यासाठी 12 जूनच्या संध्याकाळपर्यंतची मुदत मुंबई महापालिकेनं दिली आहे. काल रात्री अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली असून 72 तासांच्या आत जी साऊथ वॉर्डमध्ये चाव्या जमा करण्यास सांगण्यात आलंय. पण कुठल्याही परिस्थितीत चाव्या जमा करणार नसल्याचा निर्धार इथल्या रहिवाशांनी व्यक्त केलाय. अखेरपर्यंत लढण्याची तयारी रहिवाशांनी दाखवली असली तरी रहिवाशांची चिंताही तितकीच वाढलेली आहे. यासंदर्भात कॅम्पाकोला रहिवाशांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. कॅम्पाकोलामधील रहिवाशांसाठी शेवटचे 72 तासांची मुदत दिलेली आहे मुंबई महापालिकेनं. काल मुंबई महापालिकेनं या ठिकाणी नोटीस बजावून 12 जूनपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या ज्या घरच्या चाव्या आहेत त्या ताब्यात देण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं एकंदरीतच एक निराशेचं वातावरण या ठिकाणी कॅम्पाकोला परिसरामध्ये दिसून येते. इथले रहिवासी सर्व या ठिकाणी बसून आहेत आणि सर्वत्र विचारविनिमय सुरू आहे की कशा पद्धतीने यातून मार्ग निघेल. अनेक चढ उतार आतापर्यंत कॅम्पाकोलामधल्या रहिवाशींनी पाहिलेले आहेत. अनेक डिसिजन जे चांगले आहेत वाईट आहेत आतापर्यंत पाहिलेले आहेत, परंतु हे जे 72 तास आहेत ते मात्र अत्यंत खडतर असे असणार आहेत. यासाठी नोटीस बजावलेली आहे. आता काय असणार आहे, तुम्ही नोटीस लागू करून तर घेतलेली आहे, परंतु चाव्या ताब्यात देणार आहात का तुम्ही? हम चाबी बिल्कुल भी नहीं देंगे. पहली तो बात है क्यों दें. दूसरी, सीएम ने बार बार हमें बोला है, नागपुर असेंबली में बोला है, जब हमारी कोर कमेटी उनके साथ मीटिंग करती थी तब बोला है कि हम आपकी तरफ ये प्रपोजल्स पे ध्यान देंगे. कोर्ट में 6 महीने तक अडजर्नमेंट लिए कि प्रपोजल्स पर देख रहे हैं. आज कैसे सीएम बोल सकते हैं कि सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के इसलिए वो हमारी मदद नहीं कर रहे? तो तब सुप्रीम कोर्ट का ऑर्डर नहीं था. और आप बताइए हमारा कसूर क्या है? हम जो मांग रहे हैं विद इन द लीगल फ्रेमवर्क मांग रहे हैं. आज पेपर में भी लिखा है, सीएम बोल रहे हैं कि अगर लीगल है तो मैं इनकी मदद करूंगा. तो हम जो मांग रहे हैं, कोई लॉ तोड़ना नहीं चाहते, कोई लॉ नया बनाना नहीं चाहते, तो ये लीगल है तो फिर क्यों देने में उनकी इतनी प्रॉब्लम हो रही है? तुम्ही चाव्या पण देणार नाही आहेत, परंतु इकडं तुमचे जे साहित्य जे आहे ते हलवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळं कुठेतरी मुंबई महापालिका या 12 तारखेनंतर कारवाई करेल असं वाटतं, कारण तुम्ही आता साहित्य तर हलवण्यास सुरुवात केलेलं आहे. हमने हमारा वो सामान खाली दूसरों के यहाँ गोदाम में वगैरह लोग रख रहे हैं, वो भी इसलिए रख रहे हैं क्योंकि एक आदमी ने अपना सामान रखा, देख के दूसरे आदमी ने रखा, दूसरे का देख के तीसरे ने रखा. बाकी किसी की कोई मंशा नहीं है कि वो ये घर छोड़ के जाएंगे. और सामान भी वो रखा है जो वेस्टेज सामान है, जो हमारा डेली रूटीन का सामान है वो हमारे साथ हमारे यहाँ है. और मैं एक ही बात कहना चाहती हूँ कि आज जिस जगह पर हम हैं, हमारी मदद के लिए हमें सारे सेलिब्रिटी की आवश्यकता है, सारे पॉलिटिशियन लीडर की आवश्यकता है. और मैं सबको हाथ जोड़ के रिक्वेस्ट करती हूँ कि आज आप हमारी हेल्प के लिए आगे आइए और ट्विटर पे डालिए, सब तरह से जिस तरह से हमारी मदद कर सकते हैं उस तरह से मदद करिए. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे, परंतु जे रहिवासी आहेत त्यांनी मात्र ठाम निर्णय घेतला आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्ही ज्या चाव्या आहेत त्या बीएमसीच्या ताब्यात देणार नाही. त्यामुळे येणारे जे 72 तास आहेत त्या 72 तासामध्ये काय काय घडामोडी घडतील याकडे सर्वांचे लक्ष असेल. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रमोद कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.